मंडळी स्वागत आहे तुमचं नादमाजा बैलगाडा या चॅनेलवर. मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला करा सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला वळूया व्हिडिओकडे. तर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन आपला सप्तहिंद केसरी बकासूर आज रहाटणे मैदानावर दाखल झाला होता. आपल्या बकासूरचा पैरा हा रणजित सर निंबाळकर यांच्या सर्जासोबत होता. मित्रांनो, आज ह्या मैदानावर प्रेक्षकांच्या मनातील आवडती जोडी पळाली. पण मंडळी नेमकं काय झालं सेमी क्रमांक 7 मध्ये बकासूर आणि सर्जा ह्या गाडीचं? तर मंडळी आपला सर्जा आणि बकासूर ही गाडी गट पास करून सेमी क्रमांक 7 मध्ये लागलेली होती. मंडळी बकासूर आणि सर्जा यांचं गटाचं स्पीड बघून डोळ्याचं पारणं फिटलं. आपला बकासूर आणि सर्जा ही गाडी सेमी क्रमांक 7 मध्ये पब्लिकने लागलेली होती. मंडळी गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत्या. गाड्या सुटल्या. बकासूर आणि सर्जा ही गाडी खूप सुपर फास्ट पळत होती आणि इकडे वाटेगावकरांचा सर्जा पण खूप सुपर फास्ट पळत होता. मित्रांनो, बकासूर आणि सर्जा ह्या गाडीला खूप स्पीड लागलेले होते. पण मंडळी तोंडाला बकासूर आणि सर्जा ही गाडी फॉल झाली आणि सेमी क्रमांक 7 चा निकाल हा वाटेगावकरांच्या सर्जाला देण्यात आला. तर मंडळी नक्की काय झाले सेमी क्रमांक 7 मध्ये? कशी काय बकासूरची गाडी फॉल झाली? तर मंडळी तोंडाला बकासूरच्या बाजूला खूप पब्लिक उभा होती, त्यामुळे आपला बकासूर थोडा आत सरकला. पण सर्जाला तोंडाला खूप स्पीड असल्याने सर्जाने गाडी तासात ओढून लावली. अशा प्रकारे आपल्या बकासूर आणि सर्जा ह्या गाडीचा सेमीमध्ये पराभव झाला. मंडळी आयोजकांनी तोंडाचे पब्लिक पूर्णपणे बाजूला काढले पाहिजे. यावर तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मंडळी प्रश्न पडतो, बकासूर फायनलला पळण्यासाठी का खाली गेला? तर मंडळींनी कमिटीने बकासूरला उत्तेजनार्थ बक्षीस देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे बकासूर पळण्यासाठी खाली गेला. पण मोहिल शेठ धुमाळ यांनी निकाल मान्य करून गाडी न पळवण्याचा निर्णय घेतला. तर मंडळी आपला बकासूर आज कसा पळाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.